झी 24 तास एक पाऊल पुढे। या ठिकाणी खून झाला, भीतीचं वातावरण होतं, संपूर्ण परिसराचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर शहरामध्ये खुनाचं सत्र सुरूच आहे, आपण बघू शकता आज 10वा खून झालेला आहे। जे पादचारी आहेत किंवा जे काही भिकारी आहेत ते अशा ठिकाणी झोपलेले असतानाच संधी साधून त्यांच्या डोक्यावर दगड फेकला जातो आणि त्याच्यानंतर खून केला जातो। गेल्या 3 महिन्यातली 10वी घटना आहे, तरी पोलिसांना याबाबत कुठल्याही प्रकारचा सुगावा लागलेला नाही। हा सिरियल किलर कोण आहे असा प्रश्न उपस्थित होतोय, पण पोलिसांना या सिरियल किलरला पकडण्यात यश आलेलं नाही आहे। अशा प्रकारे खून केला जातोय, पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आलेली आहे, ज्यावेळी नागरिकांनी पाहिलं की या ठिकाणी महिला झोपलेली आहे, पण त्या ठिकाणी तिच्या डोक्यातून रक्त येते हे कळल्यानंतर तिला उघडून बघितल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचं दिसून आलेलं आहे। कोल्हापूर शहरामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतात। कोल्हापूर पोलीस करतायत काय, ह्या खुनाचा तपास करणार कधी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणार कधी असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजदेक्षाचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।